जुंगटी कास पठारावरील एक शेवटचं गाव. तसं पाहायला गेलं तर हे गाव जे आहे ते साताऱ्यापासून अवघ्या 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती आत जंगलामध्ये वसलेलं आहे. या गावाच्या चारही बाजूनी उंच उंच पर्वत आणि विशाल गडद झाडी आहे. हे गाव 1960 रोजी जेव्हा आपण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण बांधायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हे गाव खालून इथे वसलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर गावातली मिळून लोकसंख्या 150 ते 200 लोक फक्त ह्या गावामध्ये राहत असतील आणि घरं पाहायला गेले तील बोटावर मोजण्या इतकी. म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणजे नुसती कोकरे, कोकरेशिवाय कोण मिळणार नाही ना. 15 ते 10 ते 15 घर आहे जेवर घर काय पाहायला तुम्हाला भेटणार नाही. आणि आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे कसं आहे की आपली कुटुंबामध्ये 5-6 लोक भेटणार. म्हणजे एका कुटुंबामध्ये 5-6 लोक भेटणार. तर इथं दुसरं विरत कोण भेटणार नाही. कोकरेश्वर 8 नावाची कोकरे तर इथे प्रामुख्याने गव्हाचं पीक घेतलं जातं. कारण की गव्हाला लागणारं पोषक वातावरण हे ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पाऊस पडला तर गहू होतात, 2-3 पोती होतात, त्याचे पहिले नाही. आता हे आपला परिसर आहे, हा जुंटी गाव आहे. आता हा जुंटी गाव पहिलं पुनर्वसन पहिलं कोयनेत होत. कोयनेतून आता इथं आल्यानंतर 1964 साली इथं लोक आली. जशी कोयनेचं तलावात पाणी भरत चाललं तशी लोक उठून इथं आली. इथं आल्यानंतर गव्हर्नमेंटनं आम्हाला इथं 4-4 एकर जमीन दिली. जमीन दिल्यानंतर आता त्यावेळेला घरं 9 होती, फक्त 9 कुटुंब आली होती. 9 कुटुंबात आता कमीत कमी 35 कुटुंब आहे. आणि गावाच्या व्यतिरिक्त इथं कोणतंही पीक घेतलं जात नाही, भात अथवा इत्यादी. कारण की इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो, पावसामुळे धुक्याचे प्रमाणही तेवढं जास्त असते, त्यामुळं भात तसा मनावासारखा असा येत नाही. आणि कधी कधी पाऊस जरी जास्त झाला तरी हाताळलेलं पीक आपल्याला गमवावं लागतं. तर म्हणून इथली लोक जास्तीत जास्त गव्हाचं उत्पादन करतात. दुकाट वारी त्याच्यामुळे दुकाट त्याला भात त्याच्यामुळे काही ते भात होत नाही. म्हणजे जे भाताला जे मेन म्हणजे जेवढा पाऊस लागतो ज्या प्रमाणामध्ये तेवढा पाऊस इथं मुबलक आहे, पण तो भात इथं टिकत नाही. भाताला आहे की पाऊस, पाऊस बी प्रमाणाचे बाहेर बी पडतो कधी कधी. आणि पण ते पाऊस तरी असून काय करायचे, दुकाटामुळे भात होत नाही. ते जात पळण जाऊ पांढर पडत, म्हणजे दुःख पडत त्यामुळे. हो दुःख पडत त्यामुळे पांढरं पडतात त्याच्यामुळे होत नाही. त्याचं पळाच निसतं पांढरा होत थोडी म्हणा. आणि बिनपाणी शेती आहे ती जरा उगवली तर त्याला राखण्याला माणूस जाणार नाही. तर गहू काय ठेवणार नाही, डुकरं काय ठेवणार नाही त्यांना. ती जनावरं सारखी टीमीत राहणार आणि माणूस संध्याकाळचं जाणार सकाळी घरी येणार. म्हणजे ती काय शेती तरी राहतीये का, जातीस का नाही. मग इथे तरी राहून आम्ही काय करणार आहे, कुठं शेत इकडं बाहेर गेलं कुठं काय आणायला गेलं तरी अस्वलीची भीती, आम्हाला गव्हाची भीती, वाघाची भीती. आता आम्ही आता या जांभळच का होईना आता घेऊन आलो. म्हणजे ते काय एकटं जाते का राहणार माणूस, आहे का आता जाण्याचा मार्ग राहणार माणसाला. मग असं आहे ना, मग इथं कमवल्याशिवाय तरी काय आहे माणसाला. इथं काय आम्हाला दुसरी मजुरी आहे नाही, दुसरं काय सुद्धा इकडे नाही. इथं असं कमवणे कुठं, आता आम्ही आलोय कुठनं डोंगरात, अख्ख्या डोंगरात चालत आलो एवढं एवढं घेऊन वजन. इथे काय सोपं आहे का ते नाही. हा आजी तसं पाहायला गेलं तर इथं पाऊसही जास्त प्रमाणात होतं बरोबर. कारण की चारी बाजूने डोंगर असल्यामुळं आणि गाव हे तुमचं थोडं खड्ड्यात असल्यामुळे इथं पाऊस जास्त पडतो. हो पाऊस जास्त म्हणजे भयंकर पाऊस. आता तर काल बरोबर गारा पाऊस किती नको ते पडतंय. वादळ जास्त इकडं, वाऱ्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता काय असं की वारं कमी आहे असं नाही, इकडे वाऱ्याचं वादळ खूप. घरं नेणार, घरं उपसणार, हे आहे माणसाला वैताग. इथं लई बेकार परिस्थिती आहे. आम्ही डोंगराव जरी असू तरी पण हे डोंगर काही सोपं नाही बरोबर. हो असं आहे. आणि काय शेती जरी असली तरी शेतीचं काय सर्व तुने असा मैल काय जनावर या मैलातच राहते. काय बाहेर निघते का कोण जाते का निघत. आणि तसं प्रामुख्याने इथं कोणतं पीक घेतलं जात जास्त, निसतच गव्हाचं. गव्हाशिवाय दुसरं काय नाही वाटत. म्हणजे ते गव्हाला जे पोषक वातावरण लागतं ते ह्या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये. हा तेवढंच, दुसरं काय सुद्धा नाही. आणि त्यात काय जर झालं जास्त पाऊस पडला तर ते पोसणारच नाही, ते पिकटूनच जाणार असं त्या पिकाचं सुद्धा आहे. जेव्हा मी गावामध्ये आलो तेव्हा
शाळेच्या शेजारी एक छोटंसं कवलारू घर होतं. तिथे बाबा काम करत होते, म्हणजे त्या बांबूच्या काठीपासून एक टोपली विशिष्ट प्रकारे विणत होते. तर त्यांच्या तिथे जाऊन मी त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा केली आणि माहिती गोळा केल्यानंतर मी डोंगराच्या दिशेने वळालो. हे तर हे बघा रान म्हणजे रानात असतं, येळूक येत ना, त्याला आमच्याकडे चिवा म्हणतात. चिवा, हा चिवा. चिवा असला म्हणजे काय होत, एक इरलं सुद्धा होत. पूर्वी लोक इरला अंगावगी किंवा त्याचे एक कणक म्हणून होती, दाणे त्यात सुद्धा ठेवायची. त्याची पाटी बनवल्या जाते. सर्व गुरांचं शेण कचरा काही जे वस्तू असेल हे ते पाटीत आपण भरून घेऊन जातो. ह्या चिव्यामुळं सूप सुद्धा होतं. आपण त्याने पकडतो, देवसुद्धा त्याच्यामध्ये आपण पुसतो, त्याला सूप म्हणायचं. सूप होते, दुर्डी होती, पाचवा सुद्धा त्याचा होतो. याची ज्या वस्तू आपले गहू कसं आहे, गव्हाचं काय करतो करील ते होतं, तसं ह्याचं सुद्धा ह्या चिव्याचं काय बनवलं ते होतं. म्हणजे आता सध्या लोक धान्य साठवण्यासाठी ज्या कोट्यांचा वापर करतात त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आपलं लग्न असलं की आपण काय म्हणतो, सूप आणि दुर्डी घ्या. बरोबर. हा मग ते ह्याच बनल्या जात ह्या लाकडापासूनच. हा ह्या लाकडापासून ते सूप, दुर्डी किंवा पाचवा, तोपल, इरल, पाटी. आणि आमची पूर्वी लोकांना काय होत, हा की बारीक बारक धान्य नाचणी म्हणून असायची. हा ते नाचणीला काय करायची, पीठ जातेव आमच्या आया दळायच्या जातेव. हा ते पीठ सुद्धा एका पाटीत धान्य घ्यायचं आणि त्या जातेव बसून दळायचं. एका पाटीत काय जाते, दळणाची पाटी म्हणतात. दळणाची पाटी बारकी पाटी उथळ वळायची. त्या टायमाला आपल्याला काय, आता काय बी वस्तू काय त्या ठेवायला भाकर, त्या टायमाला मग काय करायचं, भाकरीची पाटी मस्त वळायची. पूर्वी लोकांना कसं होतं की बाजारचा माहिती नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे माणूस काय बी करायचं, मग ही काय आमचे लोक करायचे, दाणं बघा नाचणी म्हणून दाणे एक नाचणी आहे. हा ती नाचणीला सुद्धा चाळण ह्याची बनवतात. हा मग ते दाणं धरून चाळायची. तर ह्याचे काय जे बनवलं ते होतं या शिव्यामुळं. अशी झाड आहे खरं रानचं, पण त्याला एवढी एक मयक्ष आहे, त्याला एक लक्ष्मी चांगली आहे. त्याला चिवा गेला बोलल्या म्हणतात. अच्छा, त्या झाडाचं नाव. हा त्या झाडाचं नाव चिवा. त्याच्यापासून हे बनवलं जात. हा हे सर्व जे वस्तू होती हा चिव्यामुळे होती. आणि हे झाड कुठं भेटतं, म्हणजे इथं जवळपासच्या जंगलामध्ये काय यांची लागवड केली जाते. यांची लागवड केली जाते नाही म्हणजे जंगलात सुद्धा मिळत. आपण जर त्याच्यात एक बेना आणून लावलं की आपल्या इथं बी होत, पण जंगलात जेवढी त्याला ताकद असते तेवढी आपल्या ह्या धरतीला ताकद त्याला कमी होती. तसं म्हणायला काही हरकत नाही, परंतु झुमकी हे गावातील शेवटचे गाव म्हटले जाऊ शकते. हा रस्ता पुढे गेल्यावरती काही मीटरवरती समाप्त होतो आणि ह्या गावाच्या लगतची गावं म्हटली तर ह्या डोंगराच्या त्या साईडला कात्रवाडी, त्याच्या खालती पिसारे आणि शेवटला कायगाव हे गाव येतं. आणि ह्या साईडला गेलं तर ह्या डोंगराचं जंगल आहे, त्याच्यामध्ये जलकवाडी, वरची जलकवाडी म्हटलं जातं त्याला. आणि त्याच्या खालती खालची जलकवाडी आणि खालच्या जलकवाडीला ह्या साईडला म्हटलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच धावली हे गाव आहे. धावली हे गाव खूप विकसित आहे, या भागातील सर्वात विकसित गाव आहे ते. आणि ह्या साईडला म्हटलं तर गावात येण्याच्या आधी तांबी हे गाव येतं आणि त्या साईडला कासपटार हे प्रसिद्ध ठिकाण येतं. तर हे गाव कोयना धरणामध्ये उठून इथं वसलेलं आहे, पण इथं वसण्यासाठी इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटची ह्यांना परमिशन लागलेली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या नियम आणि अटीनुसार हे गाव इथं वसलेलं आहे. हे गाव आमचं कोयनेत होतो, कोयनेचं धरण झालं त्यावेळेला, तिथं पुनर्वसन झालं या ठिकाणी. त्यावेळेला 1960 साली धरण झालं, त्यावेळेला पुनर्वसन आमचं ह्या पाहुणे आजूबाजूला सगळे पाहुणे असल्यामुळं लोकांनी बाकीच्या लोकांनी संमती दिली की बाबा तुमचं दुःख लांब जाणार आहे, आमचे आता पोलून पाडचे आमचे पै पाहुणे आहात तुम्ही, आमचे शेजारी बसा. त्याच्यामुळं सगळ्यांच्या विचारानं इथं जागा सिलेक्ट केली. पण ती जागा फॉरेस्टची होती, फॉरेस्टनं मग परत फॉरेस्टनं ते डिस्फॉरेस्ट करून आम्हाला पुढं
पुनर्वसनासाठी करून दिले होते. त्यावेळेला 1962 साली या ठिकाणी पुनर्वसन झालं. 1962 तिथपासून मग हे चाललंय. तर कसं त्यावेळेला कसं तिथून येते वेळे नऊ खातेदार होते. नऊ खातेदाराला 4 एकर प्रमाणे जमीन दिली या ठिकाणी. त्यावेळेच कसं लोकांना अनुभव नसल्यामुळे माहिती नाही, म्हणजे अशिक्षित असल्यामुळं पुढचं काय होईल भविष्याचा काय अनुभव नसल्यामुळं एवढ्या अडचणी तिथे जावे घेतले त्या लोकांनी. आणि आता कसं इतकी वाईट अवस्था झाली आमच्यावर. मी रानटी प्राणी आहेत, शेती काही राहू देत नाहीत. त्याच्यामध्ये शेतीमध्ये फक्त उन्हाळी एक पीक होतं गव्हाचं. आणि त्या गव्हाच्या पिकावर काही पूर्वी फॉरेस्ट रानावर काही म्हणजे उद्योग अवलंबून होते. त्यावेळेला हिरडा होता, पिसा होता, पाटे टोपले करून लोक उदरनिर्वाह करायचे. ह्या गावाला मनतृप्त करणारा असा एक झरा आहे, म्हणजेच एक पाणवठा आहे, जिथं 12 महिने इथे पाणी असते. गावातली लोक त्या झराचं पाणी इथं पिण्यासाठी देखील वापरतात आणि उर्वरित पाणी हे शेतीसाठी वापरलं जातं. हा झरा 12 महिने वाहत असतो. इथलं स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की या झऱ्यामुळंच हे गाव इथं वसलेलं आहे. हे बघा, आपल्या समोर आता हे जंगल आहे. या जंगलामध्ये एक झरा आहे. त्या झऱ्याला 12 महिने पाणी असते आणि हे पाणी ह्या गावकऱ्यांनी ते टाकी बनलेली आहे. या पाण्यामुळेच इथली शेती होते. हो, हे पाणी पिण्यायोग्य देखील आहे. हे पाणी पिण्यासाठी देखील वापरले जाते. तर चला मग आपण ही टाकी तुम्हाला दाखवूया. समोर बघताय तुम्ही ते आपलं पाणी टाकी आहे. तिथूनच वरून झरा येतो आणि ते पाणी आपल्याला 12 महिने असते. तर ह्या गावामध्ये चारही बाजूनी गडद झाडे असल्यामुळे इथे रानगाव्यांचं प्रमाण देखील जास्त आहे. हे रानगावे करतात काय, तर जी शेती केलेली आहे ती शेतीची पूर्णपणे नासधूस करतात. एक रानगावा नाही म्हटलं तरी एक एकर संपवण्यासाठी खूप झाला. तर असं आपली शेतीची नुकसान होऊ नये म्हणून हे गावकरी या डालग्यामध्ये बसून शेतीची नुकसान होऊ नये म्हणून शेतीसाठी पहारा द्यायला जातात. पण तो पहारा इतका महागात असू शकतो हे ह्या काकांकडनंच कळले. काका पहारा देण्यासाठी त्या डालग्यामध्ये झोपले होते तेव्हाच एका अस्वलाने त्यांच्यावरती हल्ला देखील केला. शेतीसाठी मी राखणला गेलो होतो. आमचा गहू कापला होता, त्यामुळं आम्ही तिथे त्या खपटात झोपलो होतो. माझे शेजारी पवार होते, पवारून मी झोपलो होतो. तर औचित मला आवाज आला की अशी चावूल लागली, म्हणून मी असं डोळेवर काढलं आणि मी असा आवाज दिला की माझ्या आवाजावर ती एकदम खोकळून आली. असं आली तशी माझा पाय धरला एकदम की मी एका हाताने बोंबडा सुरुवात केली की घरनं माणसं आली तर तिने मला सोडवलं. तुम्ही बघू शकता माझ्या रक्ताच्या पिचकाऱ्या उडत होत्या माणसं. तुम्ही बघू शकता हो माझा, मी असा दोन्ही हाताने हात धरला, पाय धरला होता असा दोन्ही हाताने. मला कळसोसना मी असा दोन हात लावून असा पाय धरला होता एकदम.